ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील डोंगराळ भागात वसलेलं हे गाव वाणटाकळी हे गाव आजही विकासापासून कोसो दूर आहे. या गावाला जायला आजही पक्का रस्ता नाहीये. गावातल्या प्राथमिक शाळेची तर ही अशी दुरावस्था झाली आहे. शाळेची इमारत मोडकळीला आल्यानं चक्क गावातल्या देवळातच शाळा भरवावी लागते. पाठपुरावा गट शिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे वारंवार केलेला आहे, परंतु याची दखल घेतलेली नाही. शाळेच्या एवढ्या अडचण येतात, डबल चारच्यात पत्र टाकून तिकडे शाळा गळाच्या जातात, मुलाला बसायला तिकडे सोय नाही. आम्ही मास्तर आमच्या नावानं अर्ज केलं, आम्ही तो जाग वेळेवर जागेवर जातात हे करताना तुमच्याकडे समजा आम्हाला काहीतरी द्या काहीतरी करा, तरी कुणी आमच्याकडे लक्ष देत नाही काही नाही. गावाला पक्का रस्ता नसल्यानं गावाचा विकास खुंटला. शाळेच्या दुरावस्थेनं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ लागलं आणि म्हणूनच गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या, मात्र त्याचा काहीच उपयोग होईना. अखेर या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईन मार्फत या समस्यांना वाचा फोडायचं ठरवलं. झी हेल्पलाईन कडे याबाबत तक्रार येताच झी हेल्पलाईनची टीम वाणटाकळीत पोहोचली, गावकऱ्यांची भेट घेतली, रस्ता आणि शाळेची पाहणी केली. गावातल्या शाळेची ही इमारत 1955 साली बांधण्यात आली, त्यावेळी शाळेला केवळ 3 खोल्या होत्या. सध्या शाळेची पटसंख्या 150 वर गेली आहे, मात्र शाळेची एकही खोली वाढलेली नाही, त्यामुळे नाईलाजाने विद्यार्थ्यांना हनुमान मंदिरातच शिक्षण घ्यावं लागतंय. मंदिरात वर्ग भरत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अनेक अडचणी येतात. या मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक, वाहनांचा आवाज यामुळे अभ्यासात व्यत्यय निर्माण होतो असं विद्यार्थी सांगतात. शाळेभोवती पाणी साचतंय, शाळेत मोठा पाऊस आला की शाळा पडायची भीती आहे, आणि आम्हाला जर पाऊस आला मंदिरात बी बसा येत नाही, इकडून तिकडं वाहन वागतात, आणि तर माणसं जर ह्याला दर्शनाला येतात तेव्हा आमच्या अभ्यासात दुर्लक्ष होतंय. की आमच्या शाळेमध्ये पाणी साचते, पुन्हा आम्हाला शाळेला सुट्टी द्यावी लागते, म्हणून आम्ही मंदिरावर बसतात. शाळेला खोल्या मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने देखील पाठपुरावा केला, मात्र तरी देखील निराशाच पदरी पडली असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली आहे. वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करून सुद्धा या शाळेच्या इमारती बाबतीत कुठलंही यश येत नाही. वरिष्ठ कार्यालय असेल, तालुक्याचं कार्यालय असेल, मंत्री महोदय असतील या भागातील किंवा विरोधी पक्ष नेते असतील यांच्याशी सुद्धा सतत पाठपुरावा केलेला आहे, परंतु अद्यापही कुठलंही यश आलेलं नाही. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं गावच्या सरपंचांना गाठलं. या शाळेला 1 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे, मात्र फंड नसल्यानं शाळेच्या बांधकामाला खोडा लागल्याचं ते म्हणाले. बाजूलाच गायरान 1 एकर जागा देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. शासनानं जर आता मंजुरी दिली आम्हाला वर्ग खोल्यांसाठी, तर आम्ही 1 एकरची जागेची व्यवस्था गावकरी करण्यास तयार आहोत. या गावाची लोकसंख्या अदमासे 1500 वर आहे. शेजारच्या तांडा आणि दौनापूर या गावातूनही विद्यार्थी या शाळेत येतात, मात्र वर्गात बसायला जागाच नसल्यानं या विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होतंय. त्यामुळे लवकरात लवकर या शाळेकडे लक्ष देणं गरजेचं आहे, आणि जोपर्यंत या शाळेचा आणि गावच्या रस्त्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्काचा आहे. लक्ष्मीकांत रुईकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बीड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.